तर मी आहे सध्या कुवेत सालमियामध्ये आणि आता चाललो आहे मी एक्साईट म्हणून एक जागा आहे, एक्साईट म्हणून एक शॉप आहे ॲक्च्युली, ते आपल्या रिलायन्स विजय सेल्ससारखंच आहे. तर तिथं सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू सगळ्या भेटतात, मोबाईल्स वगैरे सगळं. तर हा एरिया ॲक्च्युली ओल्ड सुक आहे कुवेतचं. हे न्यू मार्केट आहे आणि ती त्या साईडला ओल्ड सुक मार्केट आहे. येताना जाऊ आपण, मला जायचंय स्ट्रेट. तर या साईडला इथं एक एक्साईट आहे, एक्साईटचं शॉप आहे आणि समोर दोन आहे. हे छोटंवालं आहे. तर मागच्या वीकमध्ये मी इथं आलो होतो स्क्रीन गार्ड वगैरे किंवा कवर वगैरे बघायला आणि पॉवर बँक. तर मला 2000 mAh पॉवर बँक बघायची होती, 20000 mAh पॉवर बँक बघायची होती, तर ती इथं नव्हती. तर मी आता त्या साईडला जातो आहे आणि विचार करतो आहे थोडे क्लोथ्स पण विकत घ्यायचे. तर नेक्स्ट ट्रिपला माझ्याकडं जास्त क्लोथ्स नाही आहे घालायला, तर बघू. हे बघा, हे असं एक शॉप आहे एक्साईटचं म्हणून, इलेक्ट्रॉनिक शॉप आहे. हे आहे सालमियाच्या ओल्ड सुकमध्ये. आणि या साईडला लुलू आहे. लुलू म्हणजे आपल्या इंडियामध्ये जसं डीमार्ट वगैरे आहे. तर चला मग. जर कुवेतमध्ये जर शॉपिंग करायची असली काही इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल वस्तू किंवा फ्रीज वगैरे, तर ते एक्साईटमध्ये करू शकता. ते आपल्या रिलायन्स आणि विजय सेल्ससारखंच आहे. आणि इथं खूप सारे मॉल्स पण आहेत. मरीना मॉल आहे सालमियामध्ये, त्याच्यानंतर GCC कंट्रीजमधला सेकंड लार्जेस्ट मॉल आहे ॲव्हेन्यूज म्हणून. आणि बीचेस आहेत. तर आपण चाललो आहे आणि क्लोथ शॉपिंगसाठी लाईक चीप काइंड ऑफ द सेंटर पॉईंट आहे. तर आपण तिकडं पण जायचा विचार करतो आहे आज. तर चला. हे बघा, समोर मरीना मॉल आहे. तर हा मरीना मॉल आहे, या साईडला त्याची पार्किंग आहे सालमियामध्ये. मी जॅकेट घालून आलो आहे, मला वाटलं आज जास्त गर्मी नसेल, कारण की टेम्परेचर तर एवढं दाखवत नव्हतं. पण बाहेर आल्यावर सूर्य जास्त हीट करतो आहे, हवा नाही आहे जास्त. क्रॉक्सचं शॉप आहे मरीना मॉलचं. आज जास्त गर्दी नाही दिसत आहे, सॅटरडे आहे तर बाहेर जास्त कोणी नाही आहे. सकाळी सकाळी थोडी गर्दी वाढेल दुपारी. तर आपण आलो होतो मागे एक्साईट म्हणून एक शोरूम आहे, तिथून पॉवर बँक आणि लाइटनिंग केबल घेतलाय. आणि हे असं मॉल आहे, इथून आता रिटर्न जातो आहे. इथं सगळेच भेटतं.
जर कुवेतमध्ये जर कोणाला पैसे पाठवायचे असले इंडियामध्ये किंवा दुसऱ्या त्यांच्या देशामध्ये, तर हे असे एक्सचेंज ठिकठिकाणी आहेत. अलमुझैनी एक्सचेंज, त्याच्यानंतर अदर पण आहेत फेमस. आणि ती सिटी बस होती, आणि ही सिटी बस आहे, ही थोडी चीप आहे. हिचे 250 फिल्स आहे तिकीट, कुठं पण जा. आणि ती जी आहे तिचे 300 आहे बेस ऑन द प्लेस. आता तरी पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळत आहेत काही दिवस, त्याच्यानंतर काहीच आवाज ऐकायला मिळणार नाही 2-3 महिन्यांनी. हे असे बिल्डिंग्स आहेत. त्या साईडला बीच आहे, जसीतून 5 मिनिटाचं अंतर आहे. आणि या साईडला मरीना मॉल आहे, तर आपण आधी मरीना मॉलला जाऊ, मे बी बीचवर पण जाऊ. चला आपण, तर आपलं पॉवर बँक आणि चार्जिंग केबल तर घेणार झालं आहे, पण आपलं काय म्हणतात त्याला स्क्रीन गार्ड आणि कवर घ्यायचं राहिलं आहे मोबाईलसाठी, तर ते आधी घेऊ. बघू मरीना मॉलमध्ये पण एक साईडचं शॉप आहे, तर तिथून घेऊ. चला मग, ते फ्रीज म्हणून एक रेस्टॉरंट आहे, इथं पण एक दिवस ट्राय करायचं आपल्याला. आणि समोर मरीना मॉल आहे, तर मरीना मॉलमध्ये एंट्री करू आपण. तर आपलं कवर घेऊन झालं आहे, कवर पण घेतलंय, स्क्रीन गार्ड पण घेतलंय. आता आलो आहे आपण मरीना मॉलमध्ये, एंटर झालो आहे. हा एंट्रन्स आहे मरीना मॉलचा. हे बाहेरून दिसत होतं आपल्याला. हे मरीना मॉलची बॅक साईड आहे, आणि इथून क्रॉस करून, रोड क्रॉस करून हे बघा त्या साईडला मेन सिटी दिसतीये. या साईडला क्रॉस करून, ब्रिज क्रॉस करून त्या साईडला बीच आहे, तर आपण त्या साईडला जाऊ, बीच साईडला. या साईडला मस्त सी साईड आहे, लोक बसतात मस्त चिल करतात. ते बघा पाखर किती मस्त बसलेत पाण्यावर. आणि इथं हुक्का विक्का कॅफेज आहेत खूप सारे. खूप सारे बोट्स उभे आहेत इथं. त्या साईडला मरीना हॉटेल आहे, या साईडला मरीना मॉल, या साईडला मरीना वर्ल्ड. आणि इथं काहीतरी इव्हेंट आहे वाटतं. Thank you.
तर इथं हॉर्स जम्पिंगचा एक स्पोर्ट चालू आहे. या स्पोर्टचं नाव आपल्याला काही माहीत नाही, तर आपण बघू बीच खाली आहे का या साईडला. तर स्पोर्ट्स चालू आहे, मे बी बॅक साईडला त्याच्या बीच खाली असेल. गेस इकडं पण काहीतरी स्पोर्ट्सच आहे आज पूर्ण. चला आपण पेप्सी घेतलंय प्यायला. हा काहीतरी थंड उन्हात हे बघा ऊन. आणि इथं लहान लहान मुलं खेळतात, इथं पार्क काइंड ऑफ आहे. तर बी लोक विकेंडला येतात इकडे, तर स्पोर्ट चालू आहे. हे पूर्ण बीच आहे आणि आपण वेला फिरतो इकडं. तर आता आपण थोडा वेळ बसूया इकडं. ओके, तर हे जे हॉर्स रायडिंग, हॉर्स जम्पिंग जे चालू आहे, ॲक्च्युली याचं स्पोर्ट्सचं नाव आहे ॲक्वेस्ट्रियन. तर हे आय गेस पहिल्यांदाच होते कुवेतमध्ये, इथं लिहिलेलं आहे. तेच बघतोय मी, वाचतोय. तर आता पेप्सी पिऊन झालं की जाऊ आपण मरीना मॉलमधून सरळ जाऊ याला. आधी मरीना मॉलला जाऊ, मरीना मॉलला थोडंफार व्हिडिओ शूट करतो. आणि मे बी वाटलं तर लुलू पण जाऊ, आणि लुलूमधून सरळ घरी. ओल्ड सूप पण जाऊ वाटलं तर, ओल्ड सूप पण दाखवून देतो. त्याच्यानंतर मग जाऊ घरी. या साईडला बघू शकता तुम्ही खूप साऱ्या बोटी उभ्या आहेत. आणि या साईडला पाखरं पण आहेत. आता आय गेस वॉटर एवढं क्लीन असून पण इथं माशा नाही आहे, बट युजली इथं माशा बघायला मिळतात. आज माहिती नाही काय आहे. हे बघा पाखरं पण इथं खायला येतात, अरबी लोक टाकतात खायला. या साईडला बीच आहे आणि या साईडला मेन रोड आहे. इथून आपण वरती जाऊ मॉलमध्ये. बघा या साईडला हायवे आहे. तर हे मरीना मॉलमध्ये डिकॅथलॉन पण आहे. डिकॅथलॉन मध्ये आपल्याला काही घ्यायचं तर नाहीये. बघू चला देखते है. तर आपण आलो आता डिकॅथलॉन. डिकॅथलॉन मधलं काही घ्यायचं आहे का बघू आपण. टेंट्स वगैरे आहे तिथं. तर आपण डिकॅथलॉन मधनं पण थोडंफार सामान घेतले. तर डिकॅथलॉन मधनं एक शॉर्ट्स घेतले आणि सॉक्स घेतलेत. सॉक्स की कमी भास रही थी अपने को, तो सॉक्स घेतले आणि एक शॉर्ट घेतला. जास्तीत जास्त 3 केडीला मला पडलंय सगळं हे मिळून. सॉक्स आणि सॉक्स पडले 2 केडीला आणि शॉर्ट पडला 1 केडीला, कारण की मला शॉर्ट पाहिजे होता नेक्स्ट ट्रीपसाठी. आणि सेंटर पॉईंटला गेलो होतो, पण सेंटर पॉईंटला मला तिथं कपड्यांची क्वालिटी मी चेक केली. आता मी सगळं ऑनलाईन ऑर्डर करेल सेंटर पॉईंटमधून, आजच कार्टमध्ये ॲड करून ठेवले. आपण परत आले. कसलं भारी वाटतंय हे. आणि आता आपल्याला जायचंय
आता आपल्याला जायचं आहे मरीना मॉलच्या बाहेर. मरीना मॉलच्या बाहेर आपण लुलू साईडला जाऊया. ओल्ड सुक म्हणजे ओल्ड मार्केट आहे सालमियाचं, तर त्या साईडला जाऊया. तर बघू त्या साईडला कसं आहे. आता रस्त्यावर गर्दी पण वाढली आहे जास्त, कारण की वीकेंड आहे, सॅटरडे आहे, सगळे लोक बाहेर येतात. आणि चला बघू काय विषय आहे, कारण की मगाशी मी तुम्हाला दाखवलं रस्त्यावर कोणी लोक नव्हते, आता मे बी लोक खूप सारे असतील. तर शूट करू, व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी सगळं. असं आहे भाई कुवेत. कुवेत फॅमिलीसाठी ॲक्च्युली खूप चांगला आहे. जर फॅमिली तुमची इथं असली तर तुम्हाला खूप करमेल, आणि जर एकटं राहत असाल तर खूप अवघड आहे. म्हणजे मित्र तरी पाहिजे तुमचे इथं थोडेफार. खूप सारे मोठे मोठे ब्रँड आहे, पण आपण काही आपला ब्रँड सोडत नाही. डिकॅथलॉन जिंदाबाद. या मॉलमध्ये म्हणजे ॲक्च्युली खूप कॉस्टली हे आहेत शॉप्स ब्रँडेड, आणि आपण आपले डिकॅथलॉनशिवाय राहू नाही शकत. डिकॅथलॉन स्वस्त आणि सुटेबल आहे आपल्यासाठी. तर आता आलो आहे आपण मॉलच्या बाहेर. चला, दुपारचं 1:15 झाले आणि हे बघा मरीना मॉल मागे. आणि आता ऊन पण वाढत चाललंय. आपल्याला जायचंय घरी, भूक पण लागली आहे. तर काकूनी बनवून ठेवलं असेल जेवणाचं, जेवण करू मस्त घरी जाऊन. पहिले लुलूमध्ये काही घ्यायचं आहे का, मला फ्रूट्स घ्यायचे होते, पण आता लुलू ॲक्च्युली हे डीमार्टसारखंच आहे, जास्त काही नाही. डीमार्ट, रिलायन्स मार्ट यांच्यासारखं. तर तिथं पूर्ण खाय प्यायचं, ग्रोसरी वगैरे सगळं सामान मिळतं. तर बघू लुलूला तर मला काही जायचा इच्छा नाही आहे आता, कारण सगळं सामान, मला फ्रूट्स घ्यायचे होते. लुलूला स्वस्त फ्रूट्स मिळतात, पण आता काही इच्छा नाही राहिली माझी फ्रूट्स घ्यायची. क्रॉसिंग हे बघा, एवढी जास्त काही गर्दी नाही आज. आणि आज नाहीतर उद्या पाऊस सांगितलेला आहे कुवेतमध्ये, तर माहिती नाही कुवेतमध्ये पाऊस पडेल की नाही पडेल उद्या. आणि उद्या वर्किंग डे आहे, आणि वर्किंग डेला पाऊस पडला म्हणजे विषय खोल. तर बघू आता काय म्हणते वातावरण. हे आहे लुलू मार्केट, याच्या आतमध्ये आहे लुलू. ग्रोसरी वगैरे जर घ्यायची असेल तर ॲक्च्युली हे आपलं डीमार्ट सारखं आहे. याच्या जर आतमध्ये गेलो ना, आणि समजा मी तुम्हाला जर दाखवायला जरी नेलं, चला त्या साईडनं, या साईडनी जाऊ आणि त्या साईडनी बाहेर येऊ. तर या साईडली म्हणजे आतमध्ये जर लुलूच्या गेलो ना, जसं डीमार्टमध्ये आपण गेलो समजा चक्कर मारायला, तर काही घेतल्याशिवाय आपण वापस येत नाही. तसं हे लुलूचं आहे, लुलू हायपर मार्केट. म्हणजे आपण आतमध्ये गेलो म्हणजे काही ना काही घेतोच. डीमार्टचा मेन सीन तोच आहे. हे बघा, तर चला आपण जाऊ लुलूला आज. लुलू हायपर मार्केट आपल्या इंडियामध्ये जसं डीमार्ट आहे तसं इथं लुलू आहे. तर मग आता आलोच आहे, एंट्री मारतोच आहे आतमध्ये. तर फ्रूट्स वगैरे घेऊन टाकू, आणि अजून काही घ्यायचं आहे बघू. पण चिल्लर शॉपिंग होऊनच जाणार आता, आलो एंट्री केलीच तर. बघू आता काय काय घ्यायचं. तर आपण जे घ्यायला आलो आहे, फेस वॉश तर नाही भेटलं, तर आता फ्रूट्स बघू, काही खायला बघू भेटतं का. थोडंफार घेऊन तरी जाऊ काही ना काही तर. बिस्किट पण पडून आहे आपल्याजवळ. कोणत्या कोणत्या भाजीपाला, फ्रूट्स वगैरे आहे. बनाना
बनानास तर आपण इथून नाही घेऊ. अंगूर अंगूर 795. तर जसं तुम्हाला बोललो होतो, आलो तर काही घेतल्याशिवाय राहत नाही. तर ॲपल, डाळिंब आणि किवी हे घेतले आपण घरच्यासाठी ज्यूस बनवायसाठी. आणि आताला राहिलं आहे पेरू. पेरू मला इथं कुठं दिसत नाही आहे. पेरू 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 नाही आहे. तर चला, तर आपण फ्रूट्स घेतलेत. फ्रूट्स सोडून तर आपल्याला काही नाही लागत आहे. बघू इथं काही भेटतं आहे का घेण्यासारखं. इच्छा तर नाही आहे. चला मग बिलिंग करू. फ्रूट्स बस होतात आपल्याला घ्यायला. चलो 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 चलो. हे बिलिंग काउंटर. आता आपल्या हातचं वजन वाढलंय. फ्रूट्स पण घेतले. आणि हे तुम्हाला बॅक साईडला दिसते लुलू हायपर मार्केट. ते पण फिरवलं. इथून दिसतं पूर्ण. तर आता आपण जाऊया घरी. वजन वाढलं आपलं हाती. तर आता आपण जाऊ रिटर्न घरकू. तर ओल्ड सुक साईडच्या तर आपल्याला जायचं आहे ओल्ड सुकच्या साईडनी. त्या साईडनीच आपण जाऊ दे. फक्त हे पिशवी फाटायला नको.